మా శిరస్సు యొక్క సదస్సులు త్రిభువన్ ధాయిజే వీరు అధ్యక్ష పదవి కోసం అడావిడి మొదలుపెట్టారు. అయితే పక్షం యొక్క కెప్టెన్ కాకా సాఠే వీరే నిర్ణయం తీసుకుంటారు అన్నట్టుగా వారు స్పష్టించారు. माळशिरसच्या वेळापूर या गटातून त्रिभुवन धायंजे हे निवडून आले आहेत. ते सुरुवातीला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील गटात होते. विधानसभा निवडणुकीवेळी मात्र त्यांनी मोहिते पाटील गटाला सोडून राष्ट्रवादीचं काम केलं. धायंजे यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी प्रामाणिक काम केल्याचं त्यावेळी निदर्शनास आलंय. आता धायंजे यांना पक्षाने संधी देण्याची गरज असल्याचं चित्र असून जिल्हा परिषद अध्यक्षपद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी असल्यानं त्यांना संधी आहे. या पार्श्वभूमीवर धायंजे हे सोमवारी जिल्हा परिषदेत आले असता त्यांनी सर्वांच्या गाठीपिठी घेतल्याचं दिसून आलं. त्यांनी सुभाष माने, अतुल पवार यांच्यासोबत महिला बालकल्याण सभापती रजनी देशमुख यांची सुरुवातीला भेट घेतली. त्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेते काका साठे यांच्या केबिनमध्ये सुभाष माने यांच्यासमवेत बराच वेळ चर्चा केली. या गाठीभेटीबद्दल विचारला असता धायंजे यांनी आमचे कॅप्टन जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे हे आहेत, ते निर्णय घेतील, तो मान्य असल्याचं त्यांनी सांगितलं. चळवळीतील आक्रमक कार्यकर्ता म्हणून धायंजे यांची ओळख आहे. माळशिरसमध्ये मोहिते पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीची ताकद वाढवायची असेल तर निश्चितच पक्षाने धायंजे यांच्यासारख्या कार्यकर्त्याला संधी देण्याची गरज आहे.